तर काही स्वागत आहे तुमच्या रोहित यूट्यूब चॅनलवर. तर मी आज एकटी चालली आहे डॉक्टरकडे. रोहित मागून येणार आहे फ्रिज घ्यायला. आज फ्रिज पण लेने का है और मेरे को रात भर बहुत दुख रहा था, इसलिए डॉक्टर के पास जा रहे चेकअप कराने के लिए. अगर डॉक्टर बोलेगा सोनोग्राफी करने के लिए तो सोनोग्राफी भी सोचेंगे करने के लिए. चलो खाण्यात आलं आहे कोणाला नाही तिला ना, तिथे फक्त रक्त चेक करायचं. गाइस मेरा ब्लड टेस्ट हो चुका आहे. काकू का सलाइन चढ रहे थे, हम लोग वेट करे इधर पे. काका सिद्धू ये तो टेंशन में. फैमिली सोबत आमचा ट्रिप इकडे रोहित मोरे. कोण ही का पेट दुख रहा था नहीं बता डॉक्टर को. अच्छा काकू हम जूस पीले लाइक करो बोल रही हो. कितना रो रही थी गाइस. आता माईचा आणि आता माईला दवाखाना करायला चाललोय. काकूचा आणि प्रज्ञाचा झाला दवाखाना. आता माईच्या दवाखान्याकडे चाललोय. तर गाईज आम्ही चाललोय फ्रीज घ्यायला सगळे जण. चला आमच्या फ्रीजचा छोटासा दुकान भेटला इकडे. इकडे बेबी तोंडात बोट घालून चला फ्रीज बघूया आपण. गाईज आम्ही थांबलोय इकडे समोसा खायला. प्रज्ञान समोसा खायचा होता, बाकी सगळं दवाखान्यातच आहे. आलेलो आहे फ्रीज बघायला. बघा लाईन शेअर फ्रीज इकडे. मी कोणता घेऊ मला कळत नाही आहे. इकडे हायर मला ही आवडली आहे. देखते आहे बेस मी कसे कोण सा लेते. A few moments later. तर गाईज आम्ही हे फ्रीज घेतलेलं आहे. कितना मस्त आहे डिझाईन. घ्या पाणी. प्रज्ञाची चॉईस हे हायरचं हे घेतले फ्रीज आणि खूप हे स्ट्रॉंग आहे. याच्यावरती आता माझी गाडीची चावी मारून दाखवली त्याने जोर जोरात धपाधूप. अभी तू फिर टीव्ही में और फ्रीज में शकल देखिल गाईज. आम्ही फ्रीज हे ना चेक करून घेत आहे इकडे. चेक करून वर चेक करणं तर बनत आहे. तर गाईज चेक करून घेत आहे आम्ही. कितना मस्त दिख रहे. नाही असं लगी नाही रहा फ्रीज आहे. सिर्फ इसके वजह से पता चल रहा फ्रीज आहे. क्यों निकाल लेने का. क्यों निकाल लेगा. इसके ऊपर कुछ रखने का नहीं ना. रख सकते ना. तर गाइस आमचा फ्रीज पास झाला टेस्ट पास. अच्छे सेटिंग करके दो. सेटिंग तुम्हारे बड़ा कि गोर कितना है. आग देखो इसको कितना मस्त है. ऐसे कोने में छुप के बैठा है. फ्रेश तिकडेच ठेवून आता आम्ही आलोय माईला भेटायला. इकडे सलाइन चालू आहे माईला. हे बघा कानातले घेत बसले गाइस. दोनों चाहिए क्या तेरे को. माई सहलसाठी बॅट बघते तिकडे. आता पाणीपुरी खायला थांबलेत गाईस. प्रज्ञा मॅडमला पाणीपुरी खायची होती.
मोरेज रोहित मोरेज चाललेले आहे घेऊ का घेऊ त्या खट्टा घ्यायला. आत्ता चाललो आहे आम्ही घरी. आत्ता ड्रायव्हर आलेला आहे आणि आत्ता आमचा फ्रीज वरती छपरेवर ठेवणार आहे आम्ही छप्परवर ठेवणार आहे आम्ही फ्रीज. शत्या माय रोहित ठेवलं बघा वर आपला फ्रीज. चला ही आपल्या गावातली गाडी आहे आमच्या घेऊन चाललो आता. छान दिख रहा लेके गए वो थैली. तर गाइस बघा आमचा फ्रिज सेटलमेंट झालेला आहे इकडे. सॉरी गाइस लाइट नाही आहे अभी. A few moments later. Guys, जसं की तुम्ही बघू शकता आम्हाला पूजा करायची आहे पण इकडे खूप अंधार होतोय म्हणजे लाईटच नाहीये इकडे आणि काय खूप प्लॅन फ्लॉप झाला आपला. चौदा आता प्रज्ञाच्या हाताने थोडीशी पूजा करून घेतो आणि मग हे फ्रीजचं उद्घाटन करूयात. तसंही 2 तासानंतर चालू करायला सांगितलं होतं तर आता 2 तास झालेलेच आहेत पण लाईट काय आलेली नाही आहे आणि कधी कधी आता असं वाटायला लागलं की फ्रीज घेऊन काय फायदा जर लाईटच नसेल. पण इट्स ओके जाऊ द्या लाईट आल्यावरती थोडीशी पूजा करू आपण. हे फोनमध्ये पण खूप कमी चार्ज राहिलेली आहे आता 3% फक्त भेटतात थोड्याच वेळाने. गाइस लाईट आता पण नाही आली आमची. मैंने कैसे कैसे फोन को चार्ज किया आप लोगों को नहीं पता. आयफोन का देखना लाइट चालू होते ही इतना उजाला हो गया. माझी हालत खराब झाली आहे. मला बहुत नींद आ रही. पूजा करणार आहे गया लेकिन पप्पाच्या घरातून मी हे काढले बाहेर सोने वाले आज हम लोग. वाओ द नेक्स्ट डे गाइस 10:30 लाईट आली बघा. 10:30 सकाळच्या रात्रभर आम्ही अंधारात झोपलोय. ओके फायनली लाईट आली. आता फ्रीज चालू करू आणि आता याची पूजा सुद्धा करून घेऊ. चला गाइस भेटत थोड्याच वेळ. तर गाइस आम्ही करणार आहोत आता फ्रीजची पूजा. इकडे मी थाली तयार केली आहे. पाणी आहे इसमें क्योंकि स्वास्तिक बनाने गए इसलिए. और ये चावल और ये दिया हल्दी कुमकुम और इधर है अपना पेड़ा सबको बांटने के लिए. इकडे काकू आलेले आहे. मी थाली तयार केलेली आहे. इकडे पूजा करणार बाकी आहे ना. पकडापकडी केलं त्यानं अभी. आव आव छोटा मोठा बनव. ठीक आहे हां बस दे देऊ माईक वगैरे. एक दोन तीन चार पाच ए भैया ए भाई असं असं कर. हे काय बेबी जा तिकडे पेढा खा पण. तू एवढं उशीर काऊन आले अक्का. एक एक पेढा घ्या चल अक्का. गो करणार आपला
तिचं नाव तर लाईट गेलेली आमच्याकडे आणि रोहित मोमफळी बॉइल करत आहे. बस वो चाकू से हिला रहे पर ये काम मेन मैंने किया है तो इसको कोई क्रेडिट नहीं जाता. गाइस हवेसे ना गैस बंद हो गया था. मोटा मोटा आवाज होते होते रह गया. गाइस बाहर है ना खूप जास्त हवा वादळ आले आणि खिडकी उघडी होती तर याने गॅस. गाइस रोहित मोरे किचन में बहुत मस्त दिखते ना ऐसे किचन में ही रहना चाहिए ऐसे. पर कभी जिंदगी में इसने मेरे लिए कुछ नहीं बनाया. हाँ वही चाय बस जो किसी को भी आता है. नहीं कच्चा रहता है रुको ने देवर देख फोड़ के. गाइस मूंगफली खाने में मजा आता है बहुत बॉईल करके. थोड़ा रहने देवर नमक डालो नको डालू ना कशाला.